गुन्हा कशासाठी आपण आज काढला होता? आज आपण बघतोय की गुन्ह्या 2 वर्षापासून नगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष नसल्यामुळे सीओचा मनमानी कारभार चालू आहे. जनता वैयक्तिकरित्या सार्वजनिकरित्या अनेक त्यांच्या समस्येचा पाडा या ठिकाणी नगरपालिकेसमोर वाचतात, पण त्याची अजिबात दखल घेतली जात नाही. म्हणून मला असं वाटतं की आता जनतेसाठी आज आपण पक्षाचे पदाधिकारी म्हणून काहीतरी केलं पाहिजे. म्हणून सर्व त्रस्त जनतेला जमून आम्ही या ठिकाणी शरद पवार गटाची राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस, उद्धव गटाची शिवसेना आणि संपूर्ण नॅशनल काँग्रेस आणि सर्व त्रस्त जनता यांच्या माध्यमातून आजचा मोर्चा काढला आहे. अनेक समस्यांचा पाडा आम्ही सीओसमोर वाचलेला आहे आणि सीओंना इशारा दिलेला आहे. या समस्या आता 4 महिन्यामध्ये आपण पूर्ण केल्या गेल्या नाहीत, यापुढे आम्ही उपोषणाचा मार्ग पत्करतो. रस्त्यावरची मांस बटर मच्छीची दुकानं आहेत, त्या ठिकाणी कुत्र्या आणि डुकरांचा सुळसुळाट आहे. त्या ठिकाणी अनेक खाजगीमध्ये रस्ते केले जातात, भ्रष्टाचार होतो, तोही मोठा प्रश्न आहे आणि अनेक कॉलन्यांचे वैयक्तिक त्यांचे प्रश्न आहेत. या ठिकाणी जमलेले सर्व त्रयस्थ नागरिक, सर्वांना ज्या त्रास असल्यामुळे सर्व त्रयस्थ नागरिक म्हणून बहुतेक जण हजर आहेत, सुद्धा त्रयस्थ नागरिक म्हणून हजर आहे. या ठिकाणी नगरपालिकेचे कर्तव्य साहेब नागरिक सुविधा देणं, मुतारी देणं, साफसफाई करणे, लाईट देणे, गटारी करणे. आंबळे नगर परिषदेने काही वर्षापूर्वी स्मशानभूमीच्या बाजूमध्ये काही झोपडपट्टी स्थापन केली. त्यांना देशाच्या 75 वर्ष होऊन गेले स्वातंत्र्य व्हायला, त्यांना अजून गटारीची सुविधा नाही, पाच केंद्र जेवण उतारीची व्यवस्था नाही. अनेक वेळा निवेदनं दिली गेली आहेत उतारीच्या व्यवस्थेसाठी आणि या नागरिकांना रोड आणि गटारीसाठी सुद्धा निवेदन दिले असेल, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. रस्त्याने यायची प्रोसाठी आम्ही नवीन डीपीआर करून रेल्वे पुला करून नवीन रस्ता प्रस्तुत केले व त्याच्याकडे शासनापासून 5-6 महिन्यापासून मागणी केली, तो पूर्ण झाला. तर गावातून रस्ता नव्हता, बायपास रस्ता तो डायरेक्ट आम्ही प्रोसाठी बाहेरच्या बाहेर